विधानसभेचे 288 आणि विधान परिषदेचे 78 आमदार, विविध पक्षांचे, अनेक विचारांचे आणि अनेक ठिकाणचे आमदार आज एकत्र आले, आणि तेही कुठे? तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर. निमित्त काय होतं? आमदारांच्या फोटो सेशनचं. पण या आमदारांच्या गोतावळ्यात लोक शोधत होते ते दोन आमदारांना, एक विधानसभेचे आणि एक विधान परिषदेचे. विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव आणि आदित्य ठाकरे फोटो सेशनला आले नाही, पण त्यांचे इतर आमदार मात्र आवर्जून या फोटो सेशनसाठी हजर होते, आणि त्यावरूनच आता कुजबूज सुरू झाली आहे. बघूया. नागपूरच्या विधिमंडळाचा आवार आज फोटो स्टुडिओ बनला होता. निमित्त होतं फोटो सेशनचं. दोन्ही सभागृहातले आमदार आज एका फोटोमध्ये कैद करण्यासाठी एकत्र आले. पहिल्या रांगेत विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. दुसऱ्या रांगेत दुसऱ्या फळीतले नेते आणि त्यांच्या मागे राज्यभरातले आमदार अशी रचना झाली. आणि अवघ्या 2 मिनिटात खटाखट फ्लॅश उडाले. पण या सगळ्यात दोन नेत्यांची अनुपस्थिती लख जाणवली. त्यातले एक होते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसरे त्यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे. खरं तर आदित्य ठाकरे हे फोटो सेशनला पोहोचू शकले नाहीत असा दावा सुनील प्रभूंचा होता. पण आदित्य ठाकरे फोटो सेशन सुरू होण्याआधीच विधिमंडळात पोहोचल्याची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यानं टिपली होती, आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंनी फोटो सेशनकडे पाठ का फिरवली या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आदित्य ठाकरे मुंबईला त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल होते. तो कार्यक्रम आटपून ते मुंबईहून येणार होते. कदाचित त्यांच्या विमानाला उशीर झाला असेल म्हणून ते फोटोमध्ये नसते. आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं. ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं आमच्या राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो. एकीकडे ठाकरेंनी त्या फोटो सेशनकडे पाठ फिरवली असली तरी त्यांचे सवंगडी मात्र फोटो सेशनमध्ये रममाण झाले होते. विधानसभाध्यक्षांसमोर सुरू असलेल्या अपात्रतेच्या सुनावणीपासून सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीपर्यंत एकमेकांवर यथेच तोंडसुख घेणारे नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत होते. आता हेच बघा ना, आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीचं कारण देणारे ठाकरे गटाचे खंदे आमदार सुनील प्रभू, शिवसेना फोडण्याचा आरोप असलेल्या एकनाथ शिंदेंसोबत हास्य विनोदात रंगले होते. म्हणजे ज्या संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या होत्या त्याच बांगर यांचा हात ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंच्या खांद्यावर होता. आता ही दुसरी दृश्य बघा. ठाकरे गटाचे सचिन अहिर आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत खरं तर एकमेकांचे कट्टर दुश्मन, पण आज एकमेकांसमोर इतके फ्रँक झाले की जणू शिवसेना फुटलीच नाही की काय असा आविर्भाव होता. अहिर यांनी तर सामंतांच्या गळ्यातला मफलर पकडला. राजकीय संस्कृती या गोंडस नावाखाली हे नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. उद्धव ठाकरे बावनकुळेंना मकाऊ वरून चिमटे काढतात. संजय राऊतांना शिव्या घालणारे प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे फिरकी घेतात. संजय राऊत आणि रवी राणा, नवनीत कौर राणा काश्मीरच्या थंड हवेत चिल करतात आणि त्यांचेच कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर एकमेकांची डोकी फोडतात. मध्यंतरी एका आमदार कन्येच्या लग्नातही सत्ताधारी आणि विरोधक गळ्यात गळे घालून बसले होते, आणि त्याच दिवशी त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात बघत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, ही दृश्य नीट लक्षात ठेवा. राजकीय निष्ठेच्या नावाखाली आपली मान कापून घेऊ नका. तुम्हीही राजकीय संस्कृतीचा बहाणा करून विरोधी कार्यकर्त्यांची प्रेमाने वागा. राजकारण काय होत राहील हो, युत्या आघाड्या बनत राहतील हो, नेते गळ्यात गळे घालत राहतील हो,
तुम्हीही आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवा आणि राजकीय संस्कृतीचा बहाणा करायला जरा शिका. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.